नरसाला स्थित स्वर्गीय दौलतराव ठावले हाई स्कूल में शुक्रवार को स्कूल वार्षिक समारोह और दसवीं कक्षा के छात्रों को विदाई का कार्यक्रम आयोजित किया गया शहर के अंबिका नगर नरसाला स्थित स्वर्गीय दौलतराव ठावड़े बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय दौलत राव ठावड़े हाई स्कूल में शुक्रवार को स्कूल का वार्षिक उत्सव और दसवीं कक्षा के छात्रों का विदाई कार्यक्रम का आयोजन किया गया स्कूल के मैदान में आयोजित इस कार्यक्रम में प्रमुख रूप से संस्था के अध्यक्ष नरेंद्र ठावड़े कवियत्री आशा और संस्था के सचिव राजेंद्र ठावडे उपस्थित थे इस समारोह में स्कूल छात्रों की ओर से सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया था उपस्थित सभी मान्यवरों ने दसवी कक्षा के छात्रों को आगामी भविष्य की शुभकामनाएं भी दी स्वर्गीय दौलतराव ढवळे विद महाविद्यालय विद्यालय आणि प्राथमिक शाळा या तिन्हीच्या प्रचंड वास्तूमध्ये आल्यावर मला खूप आनंद झाला इथलं व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे आणि आज या संस्थेमध्ये तेराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही खरोखर कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे आणि हे तेराशे विद्यार्थी मिळवण्याचं श्रेय इथल्या व्यवस्थापनाला इथल्या शिक्षकांना आणि इथल्या एकूण जे वातावरण आहे त्या वातावरण निर्मितीला आहे ते वातावरण निर्माण करणं हे शिक्षकांचं श्रेय आहे आणि त्यासाठी शिक्षकांना सगळ्या प्रकारच्या सोयी सवलती देणं हे व्यवस्थापनाचं काम खरोखर कौतुकास्पद आहे त्यामुळे तिन्ही पातळ्यांवर व्यवस्थापन शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तिन्ही पातळ्यांवर ही शाळा यशस्वी आहे नागपुरातील एक भूषणावह संस्था म्हणून ही संस्था नावारूपाला आली आहे याचं प्रत्यंतर आज मला आलं आणि म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करते कौतुक करते धन्यवाद स्वर्गीय दौलतराव ढवळे हायस्कूलचा आज स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ हे दोन्हीही कार्यक्रम येथे अतिशय शिस्तबद्धपणे संपन्न झालेले आहे विद्यार्थ्यांमध्ये एक त्यांचे अंगी असणारे जे सुप्त कलागुण आहे त्यांना चालना देण्याच्या उद्देशाने येथे अतिशय महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आझादीचा अमृत महोत्सव जो आपण संपूर्ण देशामध्ये साजरा होतो आहे त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांकडून त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना देशप्रेम आणि एकूणच समाजाप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने जी काही कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे जे काही नृत्य इथे विद्यार्थ्यांनी सादर केलेली आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे येथील व्यवस्थापन त्यानंतर इथले शिक्षक आणि या संस्थेमधील प्राचार्यवर्ग या सगळ्यांच्या मेहनतीची ही फलश्रुती आहे असं मला वाटते धन्यवाद स्वर्गीय दलतराव ढवळे हायस्कूलची मुख्याध्यापिका मी रश्मी वाटाणे बोलत आहे आज आम्ही दहावीचा वार्षिक सॉरी सॉरी वार्षिक स्नेहसंमेलन आणि दहावीचा निरो निरोप समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता जो आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत जे कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेमध्ये शाळेमध्ये आम्ही राबवलेले आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानेच आम्ही हे विविध कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करत असतो आणि त्याचबरोबर आम्ही वर्षभरामध्ये जे कार्यक्रम केले त्यामध्ये आशा वर्कर आणि स्वच्छता कर्मचारी यांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या हस्ते मी वृक्षांना राखी बांधून त्यांना वृक्ष संवर्धनाचं महत्त्वसुद्धा सुद्धा पटवून दिलं आणि विद्यार्थी असेच नवीन नवीन काहीतरी करत राहावं अशीच नेहमी माझी मुख्याध्यापिका या नात्याने काय आशा असते एवढे बोलून मी माझं द दौलतराव ढवळे हायस्कूल बहुद्देश शिक्षण संस्था या शाळेच्या उपाध्यक्ष म्हणून मी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहे आमच्या विद्यार्थ्यांनी अशीच प्रगती करावी या संस्थेचे संचालक माननीय नरेंद्रजी ढवळेसर यांनी फक्त पंच्याहत्तर विद्या विद्यार्थ्याचं ता रोपट टाकलं होतं आज ते रोपट तेराशे विद्यार्थ्यावर येऊन आहे सरांची सेवाभावी वृत्ती मिस नमस्ते सलाम, सलाम, कर सलाम करते हॅलो मग बोलू या संस्थेचे संचालक माननीय नरेंद्रजी सर यांनी प फक्त पंच्याहत्तर विद्यार्थ्याचं रोपटं टाकलं होतं आज ते रोपटं तेराशे विद्यार्थ्यावर येऊन पोहोचलं होतं त्यांच्या या सेवाभावी वृत्तीतून एवढे एवढी मोठी शाळा आज उभी झालेली आहे ही शाळा नुसती शाळा नसून ही एक जीवनशाळा आहे या शाळेमध्ये सर्वांगीण कला कलागुणांचा विकास केलेला जातो इथे विद्यार्थी घडवले जाते पर्सन सुभाष बुटले के अभिषेक पानसी बीसीएन न्यूज नागपूर